खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना. नमस्कार, मी शाश्वती पिंपळीकर. नमस्कार, मी गौरी किरण. फक्त मराठी या वाहिनीवरच्या सिंधू या मालिकेत आम्ही दोघी काम करतो, त्यातली मी सरस्वती आणि ही गोदावरी. खरं तर या मालिकेचं जेव्हा ऑडिशन दिलं तेव्हा कळलं की 1900 काळ आहे आणि त्या प्रकारच्या साड्या आम्हाला नेसायच्या आहेत, तसा खोपा कॅरी करायचा आहे, तसे दागिने घालायचे आहेत, तसं बोलायचं आहे. तर हे सगळं खूप एक्साइटिंग होतं, कारण याआधी ते अनेकदा अनेक मालिकांमधून सिनेमांमधून पाहिलं होतं. पण मला वाटतं माझ्या एक दोन मालिका, एका मालिकेत मी असं केलं होतं तू माझा सांगातीमध्ये, त्याच्यानंतर मात्र मला एक्साइटमेंट होती की आता कसं आपण करणार आहोत. आणि रंग साड्यांचे म्हणजे पहिल्या दिवसापासून गीता गोडबोले ज्या आमच्या कॉस्ट्युम डिझायनर आहेत त्यांनी इतके सुंदर सुंदर की आमच्या हाणामाऱ्या झाल्या असत्या आता त्या साड्यांवर. आता जी गोदावरीने साडी नेसली आहे ती जणांचा डोळा संपेपर्यंत ती मी घेणार आहे असं माझं ठरलंय ऑलरेडी. त्यामुळे अशी आमची रोज ओढाताण चाललेली असते, ए हिला जास्त चांगला रंग मिळाला, मला हा पाहिजे, मला तो पाहिजे, असे खूप मजामस्ती चाललेली असते. आमच्या प्रत्येकीचे पॅटर्न्स म्हणजे नऊवारीच आहे प्रत्येकीला, पण तरी सुद्धा प्रत्येकीच्या पॅटर्नमध्ये काहीतरी फरक आहे. हिच्या प्लेला एरवी खूप चेक्सच्या साड्या दिल्या ज्या खूप सुंदर दिसतात आणि हिचं वेगळे पण तसंच ठेवतात. मला आठवतंय मी पहिल्या दिवशी जेव्हा दागिन्यांचा डबा असा पुढे ठेवला त्यांनी, तेव्हा मी पटापटापटापटा दागिने काढून घेतले आणि मग मला नंतर सांगण्यात आलं गोदावरी तुझ्याकडे ऑलरेडी एवढे दागिने नाही आहेत कारण तुझ्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे. सो मला वाटतं आमच्या सगळ्या या मालिकेमध्ये जी रंगत येते ती मला वाटतं आमच्या या लुक्समुळे येते, जे आम्ही खूप एन्जॉय करतो आणि फार मजा येते. आणि आम्ही आता वेटिंगमध्ये असतो की आता कुणाला कोणती साडी येणार आहे जी ढापता येईल आपल्याला. सो बेसिकली जेव्हा कधीही या मालिकेमधनं आम्ही जाऊ किंवा कधी जे काही याचं भविष्य असेल, पण या साड्या मात्र आमच्या घरी जाणार एवढं मात्र नक्की. आम्ही तशी गीता मावशीकडनं परमिशनच घेतली आहे. आमचं असं होतं नवीन साडी आली की अरे ही माझी असं म्हणून आम्ही तिच्याकडे ऑलरेडी सेटिंग लावून ठेवलं आहे. त्यामुळे होपफुली आम्हाला या साड्या मिळतील, कारण प्रत्येकीचा कुठल्या ना कुठल्या तरी साडीवर डोळा आहेच. आता आमच्या लुकबद्दल म्हणजे साड्यांविषयी तर आम्ही बोललोच, तसे प्रत्येकीला साड्यांचे एक ठराविक पॅटर्नच्या साड्या दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दागिने. आता हा तन्मणी असेल किंवा हा लफ्फा असेल किंवा हे वाट्यांचं मंगळसूत्र असेल हे तुम्हाला फक्त ब्राह्मण घरांमध्येच पाहायला मिळतं आणि हे अतिशय पारंपरिक ब्राह्मणी दागिने आहेत. किंवा ह्याला भोकरं म्हणतात, हे मोत्याचे वेल, भोकरं, चंद्रकोर किंवा त्याच्या खाली लावलेलं हळदी कुंकू म्हणा, किंवा खोप्याला हे जे फूल आहे आणि हा खोपा म्हणजे वेणी असते ती आंबाड्यासारखी वर पिळून तो बांधला जातो त्याला खोपा म्हणतात. बांगड्यांमध्ये सुद्धा गोट पाटल्या, बांगड्या, तोडे असे अशा पद्धतीने, किंवा खाली बघितलं तरी तुम्ही पैंजण आहे, नंतर जोडवी आहेत, तर असे जे आजकाल रोजच्या काळात म्हणजे कुठल्याही ब्राह्मण कुटुंब असो नाही तर आणखीन कुठलेही असो एवढे दागिने रोजच्या काळात वापरले जात नाहीत, रोज वापरले जात नाहीत. पण ते दागिने आम्ही बुगड्या आहेत असे आम्ही दागिने रोजच्या रोज वापरतो आणि ती एक वेगळीच उत्सुकता. आणि आता हळूहळू म्हणजे आमच्या मालिकेला सुद्धा शूटिंग सुरू होऊन आम्हाला पण महिनाच होतोय, त्यामुळे आता कुठे आम्हाला की आता जोडव्यांची सवय झाली आहे, आता काही प्रॉब्लेम होत नाही. नाहीतर सुरुवातीला 3-4 दिवस पाय बोटं खूप दुखत होती कारण अजिबात सवय नव्हतं. गोदावरी हे माझं जे कॅरेक्टर आहे ते खरं तर रानड्यांच्या घरातली ती मोठी मुलगी, त्यामुळे तिला जेव्हा त्यांनी माहेरी पाठवलं होतं तेव्हा अर्थातच त्यांनी अगदी भरघोस तिला दागिने दिले होते. पण कर्म आणि दशा, जेव्हा मी माझ्या सासरी जाते आणि काही घटना घडतात त्यामुळे माझ्याकडे आता तेवढे दागिने नाही आहेत जेवढे माझ्या सरू वहिनीकडे आहेत, ज्याचं मला नेहमी वाईट वाटतं. सो माझ्याकडे काही मोजके दागिने आहेत, त्यात मला वाटतं हे माझं मंगळसूत्र आहे वाट्यांचं आणि हा पोहेहार याला म्हणतात. खरं तर
माझ्या सासरची परिस्थिती बघता हेही माझ्याकडे असलं नाही पाहिजे, पण कुठेतरी रानड्यांची भीती म्हणून आणि कुठेतरी स्त्रीधन थोडं तरी अंगावर असावं म्हणून हे दागिने माझ्यासाठी आहेत. नाही तर शपथ सांगते, गोदावरी नुसती दागिन्यांनी मळलेली असती, कारण ती रानड्यांच्या घरातली मुलगी होती म्हणून. इथे पाटल्या तुम्ही बघताय, बांगड्या आहेत सोन्याच्या, आणि समोर गोठ दिलेले, गोठ नाही तोडे, तोडे म्हणतात याला. नाही, इव्हन आमच्यात इतकं फरक ठेवलेला आहे की हिला नेहमी वावरताना कुड्या दिलेल्या आहेत, आत्ता तिने घातलेत. आणि मला झुमके आहेत, किंवा याला आम्ही बुगडी असं म्हणतो. सो ही बुगडी खूप फुगडी घालायला लावते आम्हाला, कारण कान दुखायला लागतात रात्रीपर्यंत. सो नथ आत्ता माझी नाही आहे, पण मी नथसुद्धा रोज कॅरी करते. चंद्रकोर आहे, ती आम्हाला लावावी लागते. आणि फार मजा येते हे सगळं अटायर एकत्रपणे. आणि अर्थात माझासुद्धा खोपा आहे, खोप्याला जे सजावटीसाठी फूल असतं ते सुद्धा आहे. आणि अंगठी आहे, ही माझी पर्सनल अंगठी आहे, आणि गरीब घरची असल्यामुळे मी बाकीच्या अंगठ्या घातलेल्या नाही आहेत, मला इच्छा फार होती. माझ्याही पायात साखळ्या आहेत, जोडवी आहेत. सो पारंपरिक ब्राह्मणी घरामध्ये त्यांची मोठी मुलगी जशी असायला हवी, त्यातले कमीत कमी का होईना, पण ते दागिने घालून गोदावरी सिंधूमध्ये नटलेली आहे. सो हा अख्खा पिरियड तयार करण्यासाठी जे काही गरजेचं असतं कॉस्ट्युम या विभागातलं, ते सगळं आमच्या समोर आहे. आम्ही त्याच्यासाठी मरेपर्यंत भांडतो, कारण आम्हाला प्रत्येकीला तोच कलर हवा असतो जो कोणाला तरी आवडलेला असतो. पण दागिन्यांच्या बाबतीत नक्कीच मला एवढे नाही आहेत, कारण मी गरीब घरची आहे बिचारी. पण आमची सरू वहिनी खूप श्रीमंत आहे, त्यामुळे तिच्याकडे मला नेहमी वेगवेगळे आणि छान छान दागिने पाहायला मिळतात. ते तुम्हालाही पाहायला खूप मजा येईल. सो मला वाटतं की त्या पिरियडमधल्या बायकांचं जगणं आणि त्यांचं नटणं मुरडणं तुम्हाला पाहायचं असेल तर सिंधू चुकवून घे तुम्हाला चालणार नाही.